काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे शशी थरूर आणि के एन त्रिपाठी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर दिग्विजय सिंह आणि शशी थरूर अर्ज भरणार हे निश्चित झालं होतं मात्र आज मल्लिकार्जून खरगे यांनी अर्ज भरल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी खरगे यांना पाठिंबा जाहीर करत माघार घेतली मनीष तिवारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या जी ट्वेंटी थ्री गटातील अनेक नेत्यांनी खरगे यांना पाठिंबा दिला आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आठ ऑक्टोबर असून आवश्यकता भासल्यास ही निवडणूक सतरा ऑक्टोबरला होईल तसंच मतमोजणी आणि निकाल एकोणीस ऑक्टोबरला जाहीर करण्यात येतील